आपल्या गाय म्हशीने जास्तीत जास्त दूध द्यावं अशी प्रत्येक पशुपालकाची इच्छा असतेच पण दुभत्या जनावरांना एकदाच असं काहीतरी खाऊ घालून त्याच्या दुधामध्ये प्रचंड वाढ होईल अशी भोळी आशा देखील प्रत्येक पशुपालक बाळगत असतो पण जशी एक जुनी मन आहे तूप खाऊन रूप येत नाही ही जशी माणसाला लागू पडते तसेच जनावरांना ला देखील लागू पडते दूध व्यवसायामध्ये गायी म्हशींचं दूध वाढवण्यापेक्षा ते सातत्याने टिकवलं तर तुमचा नफा डबल होऊ शकतो हे प्रसिद्ध प्राध्यापक जे पशुपालिक पशुवैद्यकीय विद्यालयात आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आपण जनावरांचं दूध जर कमीच होऊ दिलं नाही तर ते वाढवण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही सातत्याने जर आपल्या सात गाई म्हशी एक समान दूध जर देत राहिल्या तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि हो हे शक्य आहे हे शक्य आहे सहा टप्प्यांमध्ये आहार तुम्हाला द्यावा लागेल आता हे टप्पे गुडले आता टप्पे ऐकल्यानंतर आणि तेही सहा ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आता सहा टप्प्यात आहार म्हणजे भरपूर वेगळं द्यावं लागेल खर्च वाढेल तसं काहीच नाही टप्पा म्हणजे एका विशिष्ट वेळेनुसार एक विशिष्ट वेळेला आहार देण्याची ही एक थोडीशी वेगळी पद्धत आहे जी जर अवलंबी तर तुम्हाला तुमच्या जनावरांचं दूध वाढण्याची क्षमता ही कधीच राहणार नाही आणि तुमचा नफा हा भरपूर जास्त होऊ शकतो चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ गायी म्हशींच्या दूध उत्पादनात सातत्य जर ठेवायचं असेल तर त्यांच्या त्यांना टप्प्यानुसार त्यांचं आहार व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं आता हे अतिशय महत्त्वाचे टप्पे असतात प्रत्येक टप्प्यानुसार आहार आणि व्यवस्थापनात बदल हे आवश्यक असतात तर गाय किंवा म्हैस हे व्याल्यानंतर एका वेतात जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळवण्यासाठी आहार नियोजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे एका वेतात जास्तीच्या दूध उत्पादनासाठी दूध देण्याच्या काळाची विभागणी करून त्यावेळेस शारीरिक गरजेनुसार पोषण तत्वाचा पुरवठा करणं गरजेचं आहे याकरता गायी म्हशीच्या दूध देण्याचा काळ गाभण काळ एकूण सहा टप्प्यामध्ये याचे विभागणी केले होय सहा टप्पे आहेत म्हणजे अगदी डिलेवरी होण्याच्या आधीपासून डिलेवरी झाल्याच्या शंभर दोनशे दिवसापर्यंत हे टप्पे आहेत थोडासा वेळवेळी चार ते पाच मिनिटामध्ये तुम्हाला जर तुम्ही जर हे समजून घेतलं तर तुम्हाला काहीच देण्याची गरज नाही पहिला टप्पा आता हा टप्पा घाय म्हैस आटवल्यानंतर म्हणजेच विण्यापूर्वी एकवीस दिवस या दरम्यानचा असतो याला भाकड काळ म्हणतात अशा गायी म्हशींना वेगळे करून त्यांचा योग्य आहार व्यवस्थापन वे केल्यात वेतात अडीचशे ते साडेसहाशे लिटरपर्यंत जास्तीचं दूध उत्पादन मिळू शकतात या काळात होतं काही कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशा कुचित होतात गर्भाशयाचा आकार वाढतो व शारीरिक वजन वाढतं चायापायाच्या आजार टाळण्यासाठी शारीरिक अवस्था तीन ते साडेतीनपर्यंत ठेवणं गरजेचं असते या काळात कोरडा पदार्थ जे काय आहे याचं प्रमाण वजनाच्या एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट पाच टक्केपर्यंत असो पशुखाद्य देण्याचं प्रमाण एक ते तीन किलोपर्यंत असावे जर या काळात गाय म्हैस जास्त आवश्यकता असेल तर अतिरिक्त पशुखाद्याची गरज असते या काळात जनावरांना सात ते अकरा किलोपर्यंत बुरधास दिल्यास अतिरिक्त ऊर्जेचा पुरवठा केला जातो व चाऱ्याची सकसता वाढते आता भाकाळ काळातलं म्हणजे पहिल्या टप्प्यातलं आहार नियोजन आहारात बारा ते तेरा टक्के प्रथिना साठ ते सत्तर ग्रॅम कॅल्शियम तीस ते चाळीस ग्रॅम फॉस्फरस मिठाचं प्रमाण तीस ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवावी सूक्ष्म शार व जीवनसत्वांचा पुरवठा करावा आणि एकूण आहारातील शुष्क पदार्थांचा प्रमाण एक तृतीयांश भाग हा मुलगासाचा पुरवठा करावं दुसरा टप्पा हा टप्पा जनावर विनापूर्वी एकवीस दिवसापासून ते विण्याच्या दिवसापर्यंत असतो आता हा दुसरा टप्पा आहे या काळात आहाराचे नियोजन एक तीन ते चार गोष्टीनुसार करावे जनावर व्यायाल्यानंतर पुरवठा होणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेला जनावरांचे कोठे पोट जुळून घेण्यास रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण टिकवावे रोगप्रतिकारक क्षमता वाढवावी कीटकबाधा तसेच एकरोपातील सीक्ण पदार्थ साठा टाळण्यासाठी पॉझिटिव्ह ऊर्जेचे संतुलन टिकवण्यासाठी नियोजन करावे या काळामधल्या आहाराची टक्केवारी कोरडा जो काही पदार्थ आहे त्याचा अडीच ते तीन पॉईंट सहा किलोपर्यंत पशुखाद्य ठेवावे या काळातील पशुखाद्यातील प्रथिनाचे प्रमाण पंधरा ते सोळा टक्के ठेवावे स्लिग्न म्हणजेच फॅटयुक्त पदार्थ एकशे दहा ते दीडशे ग्रॅमपर्यंत नियंत्रणात ठेवावे आहारात फायबरयुक्त चाऱ्याचा समावेश करावा या काळात आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे आयुनिक सॉल्टचा वापर करावा ईस्ट कल्चर शंभर ते एकशे वीस ग्रॅम या प्रमाणात द्यावे तिसरा टप्पा हा विल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस डिलेवरी होते त्याच्या दोन ते तीन आठवड्याने सुरू होतो या काळात काळजी घ्यायच्या पाच गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत खाद्यसारा खाण्याचे प्रमाण वेळोवेळी तपासणी करावे दररोज शरीराचं तापमान टेम्परेचर घ्यावं गर्भाशयेतून येणाऱ्या श्रावाचं निरीक्षण अशा दोन ते तीन गोष्टी यात अतिशय महत्त्वाच्या आहेत आहार नियोजन यामध्ये तुम्हाला उच्च प्रतीचा लांब धाट असलेला सारा एक पॉईंट तीस ते दोन पॉईंट साठ किलोपर्यंत द्यावं पशुखाद्यामध्ये संरक्षित प्रथिने पचनीय तंतुमय पदार्थाचा वापर त्याचबरोबर सोयाबीन कोंडा सायट्रस पंपचा वापर करावा ईस्ट कल्चरचा पुरवठा यामध्ये असायला हवा बारा ग्रॅम नियासिनचा पुरवठा तसेच प्रोपायलिन ग्लायकॉल आणि कॅल्शियम प्रोपेनेटचा वापर करावा चौथा टप्पा हा टप्पा वेळल्यानंतर चौदा ते शंभर दिवसांचा असतो या काळात दूध उत्पादनाच्या उच्च पातळीवर असते आहार कमी असतो वजन कमी होत असते स्निग्ध पदार्थांचा जास्तीत जास्त वापर या काळामध्ये टाळावा यामध्ये उच्च प्रतीच्या चाऱ्याचा जो आहाराचा वापर करायला पाहिजे पशुखाद्याचं प्रमाण हळूहळू वाढवावं स्तिग्ध पदार्थ म्हणजे फॅट चरबीयुक्त पदार्थांचं प्रमाण नियंत्रणात ठेवून चारा खाण्या खाण्यासाठी जास्तीत जास्त जागा द्यावी पाचवा टप्पा हा काळ दूध उत्पादनाचा मध्य भाग असतो या काळात दूध उत्पादनात घट होत असते हा टप्पा व्यायल्यानंतर शंभर ते दोनशे दिवसांचा असतो या काळात जनावरे चारा चांगल्या पद्धतीने खात असतात त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक वजनातही वाढ होत असते आहार नियोजन यामध्ये शुष्क पदार्थांचे सेवन वाढण्यासाठी प्रयत्न करावे स्तिग्न पदार्थांचा आहारात वापर यानंतरचा सहावा आणि शेवटचा टप्पा जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे हा टप्पा गाय व्हायल्यानंतर दोनशे दिवसाने ते गाय आठवण्यापर्यंत सुरुवात असतो या काळात जनावर गाफणं असते वजन वाढ होत असते दूध उत्पादनात प्रत्येक महिन्याला सहा ते नऊ टक्क्याने घटतं पहिला रोगालोडीच्या शरीराची वाढ होत असते त्यामुळे या काळात वजन वाढ आणि शरीर वाढ होत असते या काळातलं जे काय व्यवस्थापन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे जे पुढच्या वेतामध्ये तुम्हाला जबरदस्त दूध उत्पादनाची सुरुवात करून देत असतात या काळामध्ये तुम त्या आरामध्ये चाऱ्याचं प्रमाण वाढवावं संरक्षित प्रथिनांचा पुरवठा कमी करावा स्निग्न म्हणजेच फॅटयुक्त चरबीयुक्त पदार्थांचा पुरवठा कमी करावा फॅटी ॲडिटिव्हचा वापर करण्याची गरज नसते शरीर अवस्था दर तीन पॉईंट पंचवीस ते तीन पॉईंट पंच्याहत्तर राहील याची काळजी घ्यावी खाद्यावरील प्रतिगायी खर्च कमी करावा हे सहा टप्पे वापरण्यामागचे जे काही उद्देश आहे त्या त्यातला पहिला उद्देश असा की जनावरांचं जे त्यांच्या शारीरिक गरजा जशा आहेत ज्या प्रमाणात म्हणजे ज्या वेळेस ज्या ज्या गरजा आहेत त्यानुसार आहार दिला जातो नाहीतर आपण सरसकट आहार द्यायला सुरुवात करतो आणि त्याने खर्चही वाढून बसतो पाहिजे तेवढा परिणाम त्यामध्ये होत नसतो याच व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट जे काय घटक आहेत ते जास्त कमी प्रमाणात झाले तर जनवरांना अपाय होऊ शकतो ज्यामुळे दुधाचं उत्पादन देखील कमी होऊ शकतं त्यामुळेच जो टप्पा आहे ज्या टप्प्यामध्ये आपण जे दिवस आधी सांगितलं आहे त्या टप्प्यानुसारच ते जे काय घटक आहेत आहारामध्ये त्या त्या प्रमाणात असणं हे अतिशय गरजेचं असतं त्यामुळेच तुमच्या जनावरांचा टप्पा कुठला आहे त्या टप्प्यानुसार तुम्ही आहारांची नियोजनवारी प्रतवारी करायला पाहिजे थोडंफार मागे पुढे झालं तर चालू शकतं तुमचे जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांचा सल्ल्याने देखील तुम्ही हे करू शकता फक्त टप्प्यावाईज जर आहाराचं नियोजन जर केलं तर नक्कीच तुमच्या दुधामध्ये जी वाढ असणार आहे ती होणार आहे मुळातच दूध वाढवायची गरज पडणार नाही तुमचं जे नॅचरल पद्धतीनं जे काय दूध आहे ते वाढलेलं सापडेल आणि चांगल्या प्रतीचं दू दूध उत्पादन देखील तुमचं होऊ शकतं हा सर जर असेल तर तुम्हाला फॅट एस एन एप या गोष्टींची देखील काळजी करण्याची गरज नाही सर्वांगीण पद्धतीनं आहार त्या त्या वेळेच्या गरजेनुसार देत असल्यामुळे सर्वच गोष्टीने हा सर्वानुकूल आहार असणार आहे ते मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यम कळा चॅनल अन्वेन असा जर सबस्क्राईब करा